अशोक जी सिंघल असतील किंवा त्या काळातले बोरोपंत पिंगळे असतील की ज्यांनी आंदोलनाचं खरं नेतृत्व केलं ते अशोक जी होते, पण या आंदोलनाचं राजकीय नेतृत्व जर कोणाकडे असेल तर ते मात्र कल्याणसिंगजींकडे होते. आणि मला आठवतं की त्या काळामध्ये कल्याणसिंगजींच्या बद्दल लोकांच्या मनात इतकं प्रेम होतं की अटलजींच्या नंतर कोणाची सभा ऐकायला लोक त्या ठिकाणी लालयत असायचे तर ते कल्याणसिंगजी होते. त्यांच्यामध्ये एक वेगळं आकर्षण होतं, एक मॅग्नेट होतं. अतिशय सामान्य वाटणारा हा माणूस ज्यावेळेस ते बोलायला उभे राहायचे त्यावेळी त्यांच्या बोलण्यातलं जे कन्व्हिक्शन होतं इतकं प्रचंड होतं की लोकांच्या हृदयाला भिडायचं. आणि म्हणून उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे सगळ्यात मोठे नेते म्हणून आणि जननेते म्हणून कल्याणसिंगजींनी त्या ठिकाणी आपली भूमिका निभावली. राम जन्मभूमी आंदोलनामध्ये कल्याणसिंगजींनी ज्या प्रकारे सरकार म्हणून त्या ठिकाणी भूमिका निभावली, खरं म्हणजे अडचणीचं होतं. त्यांना त्याची कल्पना होती, प्रचंड दबाव होता, केंद्र सरकारने सांगितलं होतं, त्यांना हेही माहिती होतं की माझं राज्य जाईल, मला बरखास्त केलं जाईल. पण कल्याणसिंगजींनी सांगितलं एका रामललावर असे हजार राज्य मी नोछावर करतो, सोडून देतो. आणि ज्या प्रकारे त्या काळामध्ये दबाव असताना थेट पंतप्रधानांना त्यांनी सांगितलं आणि गृहसचिवाला सांगितलं, काय वाटेल ते झालं तरी गोळी चालवणार नाही, गोळी चालवू देणार नाही. आणि या दबावामध्ये सातत्याने त्यांच्यावर दबाव असताना त्यांनी जी कार सेवा आहे ती त्या ठिकाणी पार पडली. असं सांगतात की तेव्हाचे पंतप्रधान नरसिंहरावजींनी त्यांना फोन केला आणि सांगितलं की आपको पता है वहां पर जो कार सेवा चल रही थी वो लोग ढांचे पर चढ़ गए. त्यास कल्याणसिंगजी ने उत्तर दिलं, मैं उसके आगे की खबर आपको बताता हूं, उन्होंने दो ढांचे तोड़ दिए, अभी तीसरा बाकी है. अशा प्रकारचा ज्यांचा कॉन्फिडन्स होता आणि अनेक वेळा अनेकांची नावं घेतली जातात की राम जन्मभूमी आंदोलनानंतर यांनी ही भूमिका घेतली, त्यांनी ती भूमिका घेतली, ते सगळेच वंदनीय आहे. पण कल्याणसिंगजी पहिले व्यक्ती होते ज्यांनी अखिल भारतीय इंटरव्ह्यूमध्ये त्या ठिकाणी सांगितलं की मुझे इस बात का कोई दुख नाही आहे, कोई गम नाही आहे. और हाँ, मैं मुख्यमंत्री था, हमने इसको तोड़ा, मैंने बताया था, मैंने गोली नहीं चलाई, मैं नहीं चलाऊंगा क्योंकि ये अपमान का ढांचा था. पहिल्यांदा त्याला स्वीकृती देणारा नेता देशामध्ये कोणी असेल तर ते कल्याणसिंग जी होते. ते म्हणाले माझ्यावर काय खटले भरायचे ते भरा, त्याच्यावर खटले देखील भरले गेले. आणि म्हणून खऱ्या अर्थानं एकही व्यक्तीचा रक्तपात न होता 480 वर्ष आम्ही लढाया लढलो. अगदी 1990 मुलायमसिंगजीच्या काळातली जी लढाई होती त्या लढाईमध्ये देखील आपल्यापैकी अनेक लोक होते, मी स्वतः त्या ठिकाणी होतो, प्रचंड गोळीबार झाला. त्यातही आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्या कार्यकर्त्यांना शहीद व्हावं लागलं. 480 वर्षामध्ये लाखो लोक शहीद झाले, पण कल्याणसिंगजींनी 480 वर्षाची लढाई कुठलाही रक्तपात न होऊ देता, एकही व्यक्ती शहीद होऊ न देता राम मंदिराचा निर्माण त्या ठिकाणी करून दाखवला. आणि भव्य राम मंदिर आपण आज बांधतोय, पण 6 डिसेंबर 1992 साली रामललाचं राम मंदिर ढाचे तोडून अस्तित्वात आलं आणि माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपल्याला तो सुवर्ण दिवस पाहायला मिळाला की ज्या दिवशी आपण हे राम मंदिर त्या ठिकाणी नव्यानं बांधतोय आणि देशातलं आणि जगातलं एक प्रचंड भव्य आणि सुंदर अशा प्रकारचं राम मंदिराचा निर्माण होतोय.